महाराष्ट्रामध्ये 45 ते 50% लोक हे शेतीच्या क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि तिथनं रोजगार प्राप्त करतात. पारंपरिक शेतीच्या माध्यमातून आमचा शेतकरी सुखी होऊ शकणार नाही. त्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोर द्यावी लागेल आणि कालानुरूप आणि वातावरणातल्या बदलामुळे जे काही आपल्या समोर आव्हानं आली आहेत त्या आव्हानांचा सामना करत आमच्या शेतीमध्ये आम्हाला बदल करावे लागतील. जोपर्यंत शेतकरी मजबूतीनं आपल्या पायावर उभा राहत नाही त्याची शेती शाश्वत होत नाही. आणि शाश्वत शेतीचा अर्थ काय आहे तर उत्पादन खर्च कमी, उत्पादकता वाढली पाहिजे आणि मग जो काही हमी भाव आहे तो हमी भाव आपल्याला तेव्हाच परवडेल ज्यावेळी आपली उत्पादकता जास्ती असेल आणि उत्पादन खर्च कमी असेल. आणि तशा प्रकारचं संपूर्ण तंत्रज्ञान हे शेतीमध्ये आल्यानंतरच आपली शेती जी आहे ती बदलू शकते.